नमस्कार, मी अनुजा, अनुजाज किचनमध्ये आज आपलं मी स्वागत करत आहे. आज आपण मोरावळा ही रेसिपी बघणार आहोत. ती पण झटपट कुकरमध्ये करणार आहोत, कारण मोरावळा करण्यासाठी भरपूर वेळ लागतो. जवळजवळ एक तास आवळा आणि गूळ शिजवून घ्यावं लागतं. तर तसं न करता आपण डायरेक्ट कुकरमध्ये ही रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते सर्वात आधी आपण बघणार आहोत. त्यासाठी मी 1/2 किलो आवळे घेतलेले आहेत, 1/2 किलो गूळ घेतलेले आहेत. आपल्याला दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे. थोडंसं आलं घेतलेलं आहे मी किसून. वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे. दालचिनी थोडीशी घेतलेली आहे आणि 2 लवंग घेतलेले आहेत. एवढंच साहित्य लागतं. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, हे आवळे आहेत ना, आपल्याला वाफून वगैरे घ्यायचे नाही, त्याची आपल्याला फोडी करून घ्यायची आहे. तर मी पटकन फोडी करून घेते आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. तर तुम्ही पाहू शकता मी आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आवळे वाफून वगैरे काही घ्यायचं नाही, डायरेक्ट ह्याच्यामध्ये आपल्याला हे 1/2 किलो गूळ घालायचं आहे. तुम्ही गूळ कोणतंही घेऊ शकता. हे पा, हे मी गूळ घालते 1/2 किलो. त्यामध्ये हे आलं घालणार आहे मी, वेलची पूड, दालचिनी आणि लवंग हे सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्स करायचं आहे. पा, तर तुम्ही बघू शकता मी सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कुकर घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे, त्यावर जाळी ठेवलेली आहे आपलं आणि हे जे मिश्रण आवळ्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्या कुकरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. ह्याला झाकण लावायचं आणि आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. झटकेपट हा मोरावळा होतो, आता ह्याला मी झाकण लावणार आहे. तर मी हे आवळ्याचं मिश्रण घेतलेलं आहे आणि त्यावर झाकण ठेवलेलं आहे. आता आपल्याला ह्या मिश्रणाला 4 ते 5 शिट्या करायच्या आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपला आवळ्याचा मोरावळा कसा झालेला आहे. तर आता मी ह्याला झाकण लावते आणि 4 ते 5 शिट्या करून घेते. तर आपण ही कुकरमध्ये बनवलेला मोरावळा तयार झालेला आहे. पण एक म्हणजे हा मोरावळा बनवताना कुकर आपला छोटा होता, त्या छोट्या कुकरमध्ये काय होतं, शिट्या पटापट येतात, त्यामुळे आतली जी वस्तू आहे ना ती पटकन शिजत नाही. त्यामुळे मी 6 ऐवजी 12 शिट्ट्या केल्या आणि हा मोरावळा तयार केलेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असा झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते, हे पा, एकदम छान असा आवळा शिजलेला आहे. हे पा, खूप छान असा शिजलेला आहे आणि ह्याचा जो पाक आहे ना एकदम छान असा होतो, चिकट होत नाही. तुम्ही नक्की ट्राय करा आणि करून बघा कसा झालेला आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.